जुनी मिल कंपाउंड मधील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या 81व्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि रोगनिदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सतीश वळसंकर, डॉक्टर शैलेश पाटील, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, संस्थाध्यक्ष महेश कोठे, डॉक्टर राधिका चिलका, देवेंद्र कोठे, डॉक्टर वीणा कणबसकर, पालक शिक्षक संघाचे विश्वराज देशमुख तसंच इतर पालक समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतामधून तात्यासाहेबांनी विविध क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासंबंधी तसंच त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तो हर माँ बाप को मैं बता, आपके यहाँ संस्कार देते ही है, बहुत बढ़िया संस्कार है. मैं बालकों को इतना जरूर कहूँगा कि अपने माँ बाप उठने के बाद में अपने माता पिता के चरण स्पर्श करें, माता पिता का कहना माने, माता पिता को किसी बात की तरह तकलीफ नहीं दे. आपको बहुत, आपका भविष्य बनाने के लिए वो रात दिन एक करते हैं. तो बड़े विचित्र बातें हैं ये. और आज यहाँ पर विशेषकर मुझे आनंद होता है कि यहाँ वरशंकर जी और पाटिल सर शैलेश जी यहाँ पर आए हैं. ऐसे व्यक्ति को बुलाए, आज महेश जी कहे तो बड़े से बड़े मिनिस्टर यहाँ पर आ सकते हैं. राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मुरारजीपेठ आणि लायन्स क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये पालकांसाठी आणि आजी आजोबांसाठी सकाळी 10 ते 3 या वेळेत आयोजित मोफत नेत्र तपासणी तसंच रोगनिदान शिबिरामध्ये जवळपास 210 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसंच पुढील उपचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्ष महेश कोठे, डॉक्टर राधिका चिलका, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, प्राध्यापक मीर इसहाक शेख, प्राध्यापक विलास बेत तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचं मार्गदर्शन लाभलं.